अहमदनगर जिल्हा सहकार बँकेत आरक्षण प्रक्रिया न राबवता 700 पदांची भरती झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला. भाजपच्या संबंधित असणाऱ्या मंत्र्यांचं या बँकेवर प्रभुत्व असल्याचं आव्हाड म्हणाले. सहकार विभाग आणि राज्य सरकार काय करताय असा सवाल देखील आव्हाडांनी केला. राज्य सरकारची आरक्षण विरोधी भूमिका असेल तर स्पष्ट करावं असं आव्हाडांनी म्हटलं आहे.